नमस्कार, इंडिया न्यूज एक्सप्रेस मध्ये मी लवीना गोविंदानी आपले स्वागत करते। तर बघूया आजच्या ठळक घडामोडी। तोरणमाळे गोरखनाथ महाराजांची यात्रा सुरू आहे। या यात्रेला दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक येत असतात। यात्रेसाठी जात असताना 10 वाजेच्या सुमारात सात पायरी घाटात नागार्जुन मंदिराजवळ बोलेरो गाडी कोसळली। ही गाडी 30 फूट खोल दरीत कोसळल्याने गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला। दरीत मोठ्या मोठ्या दगडांवरच ही गाडी आदळल्याने गाडीतील 2 भाविकांचा जागीच मृत्यू झाला। इतर 11 जणांना प्रचंड मार लागला असून त्यातील 3 जणांची प्रकृती प्रचंड चिंताजनक असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केलं। यावेळी मदत कार्यात प्रचंड अडथळे येत होते, मात्र ग्रामस्थांच्या सहाय्याने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या अपघातातील मृत्यूमुखी पडलेले 2 जण धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रहिवासी आहेत। वाहन चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे। शहादासाठी प्रतिनिधी जीवन महाजन, इंडिया न्यूज एक्सप्रेस, महाराष्ट्र। तर मग पुन्हा भेटूया पुढील घडामोडींमध्ये। तोपर्यंत पाहत रहा इंडिया न्यूज एक्सप्रेस।